कैलासवासी पहलवान मारुतीराव सरवदे यांच्या निधनाने सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भावना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केली आहे. कैलासवासी पहलवान मारुतीराव सरवदे यांच्या निधनाने सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढणे अवघड आहे, तरी युवकांनी मारुतीराव सरवदे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणापेक्षा सामाजिक कार्यावर भर देऊन समाजातील अंधश्रद्धा संपवाव्यात आणि ज्या गोष्टीमुळे समाजाला हानी पोहोचत असेल त्या दूर कराव्यात. हीच खरी मारुतीराव सरवदे यांना श्रद्धांजली असे विचार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सोलापूर शहर उत्तर काँग्रेस मतदारसंघाने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त केले. अनेक कार्य त्यांनी त्यांच्या राज्यपातळीवरती देशपातळीवरती कुस्तीचे जिथे जिथे पडा असायचे त्याच्या ठिकाणी आरती पहलवान जायचे, उपस्थित राहायचे आणि आनंद व्यक्त करायचे. कुठं कुठं तरी शर्यत पण काही बक्षिसं द्यायची, असं प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी त्या ठिकाणी करायचं. आपल्या भागात मंगळवार बाजार भरतो, म्हशीचा बार मोठा बाजार भरतो. या बाजारात देखील पुष्कळ काही कुरकुर अनेक भांडणं तंट होत असतात सौद्यावरून, पण ते सौदे हरिदास जे असतील, आपले आरती पहलवान असतील किंवा ही सगळी मंडळी लक्ष्मण महाराज वगैरे उठवायचं, अशा पद्धतीनं एक शांतप्रिय व्यक्ती म्हणून आपल्या या भागातले नेहमी आपण बघतो. आपला समाज जो आहे तो अत्यंत मागासलेला समाज आपला होता. आता आपल्या समाजातून डॉक्टर झाले, अनेक इन्स्पेक्टर झाले, अनेक ठिकाणी गेलेले आहेत, पण त्यावेळेची परिस्थिती सांगतो. थोडक्या थोडक्या कारणासाठी भांडणं व्हायचे, परंतु ती भांडणं कुठे जोडबाई चौकीला गेले नाही. ती भांडणं मारुती पहलवानच्या हरिभाऊंच्या किंवा खंडू पहलवान होते, खंडू पहलवानांच्या त्या दरबारामध्ये हे सगळं प्रश्न सुटायचे. कुठेही पोलीस स्टेशनला जायचं नाही. आत्ता परिस्थिती फार वेगळी झालेली आहे, मला आत्ता परिस्थितीबद्दल काय बोलायचं नाही. पण प्रामाणिक व्यक्तिमत्व आपल्या ते कृषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे आणि त्यांनी गेल्यामुळं या समाजावरती काँग्रेस कमिटीवरती आणि पर्यायानं या शहराच्या राजकारणावरती फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यांच्या गेल्यामुळं सर्वजे कुटुंबावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माझे सासरे कैलासवासी विश्वनाथ बनशेट्टी अप्पा यांच्या तोंडून मारुतीराव सरवदे यांच्या कार्याची स्तुती मी अनेक वेळा ऐकली आणि दोषी समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी किंवा त्या भागातील नागरिक सुविधेसाठी मारुतीराव सरवदे, माजी नगरसेवक हरिकांत सरवदे, खंडू सरवदे, लक्ष्मण भोसले व मनोहर भोसले या लोकांसमवेत माझे सासरे माजी महापौर कैलासवासी विश्वनाथ बनशेट्टी अप्पा यांनी जोशी समाजाचे प्रश्न सोडविले. आज जरी ते हयात नसतील तरी जोशी समाजाच्या प्रश्नासाठी मी पक्ष बाजूला ठेवून रस्त्यावर येईन व जोशी समाजावर शासन जर अन्याय करत असेल तर मी जोशी समाजासोबत आहे, असे विचार माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी या शोकसभेत व्यक्त केले. पण मध्यवर्ती मंडळाच्या वतीने गणेशोत्सव आहे, त्या माध्यमातून नेहमी त्यांची चर्चा माझ्या घरात माझे आजे सासरे आणि माझे सासरे घ्यायचे. मग नेहमी मी विचारायचं नेमकं पैलवान कोण आहे, त्यांची सगळे माहिती मला देत होते, पण त्यांच्या संपर्कात जास्त मी या ठिकाणी कधी आलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते खूप मोठा हानी मध्यवर्तीला पण झालेला आहे, तसेच त्यांच्या कुटुंबावरसुद्धा एक आघात त्यांच्यावर झालेला आहे. पण आता तो भरून काढू शकत नाही. ज्यांचं गुण असतं ते प्रत्येकांच्या अंगात येत नसतं, ते त्यांचं काही ना काही कमी उणी आपल्याला नेहमी जाणवत असते. तर ईश्वरचरणी एवढंच मी या ठिकाणी निमित्ताने प्रार्थना करते की त्याच्या कुटुंबाला सदगती आणि त्यांना धीर आणि धाडस त्यांच्या आसच त्यांच्या प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे त्यांचे कुटुंब सातत्याने सुरू तसे ठेवावं. आणि मला असं वाटतं की मारुतीक करताना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि भावना सांगते. युवकांची शक्ती वाढल्यानंतर देशाची शक्ती वाढते हे कैलासवासी पहलवान मारुतीराव सरवदे यांना माहीत होते, म्हणून त्यांनी लाल आखाड्याची निर्मिती करून या भागातील युवकांची शक्ती वाढवली. त्यामुळे जोशी समाज आज सुजलाम सुफलाम झालेला दिसतोय. ज्या ज्या वेळेला जोशी समाजावर संकट आले त्या त्या वेळेला सुधीर खडमल छातीची ढाल केल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य सोलापूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुधीर खडमल यांनी व्यक्त केले. कोणी
आम्हाला समोर उभे आहेत बसले उजवा आणि डावा असं ते होतं माझ्याबरोबर. त्या माणसांचा जेव्हा अंत्यसंस्कार झाला काल तेव्हा कळलं मला खरं नाही वाटतं आणि मग मी दोन चार फोन माहिती घेत होतो तर हा इलेक्ट्रिक प्रॉब्लेम झाला मला सांगितलं खरं. मात्र जेव्हा जेव्हा काँग्रेसला अर्ज आली त्यावेळेला धावून येणाऱ्यापैकी भोसले साहेब तो एक कणखर कार्यकर्ता आहे आणि असा होता की मला ह्या भागात जेव्हा मी यांचा गाडी घेऊन वगैरे आम्ही कार्यकर्त्याला भेटायला कॅन्टीनला वगैरे तर तो कमीत कमी 25 लोक घेऊन आमच्यासमोर उभारायचा त्या कॅन्टीनवर वगैरे बसायचा आणि पक्षामध्ये जी संघटना बळकट होते की अशा छोट्या कार्यकर्त्यांना आमच्यामुळे आमची इज्जत वाढते त्यांच्यामुळे आमची इज्जत वाढते असा हा आमचा भाव तो सर्वे होता परिणाम होता ते त्यांचं ते कर्तृत्व होतं पन्नास असणं वगैरे हे सोडून देखील ते समाजचं काम इतकं मोठ्या प्रमाणात करायचे. मी आला गेली 25 वर्ष बघतो त्या माणसाला 20 वर्षापूर्वी मला वाटतं 45 वर्ष झाले आपलं समीर कॉलेजला 45 ते 50 वर्षापूर्वी ते माझ्यावर संगमेश्वर कॉलेजमध्ये यायचे चहा प्यायला. तेव्हापासून आमचे ही संबंध आत्तापर्यंत मी कायम ठेवले आणि सोलापूर शहराचा जिल्ह्याचा नवीन अध्यक्ष जेव्हा तोडला जिल्हा अध्यक्ष आपण सुभाष पाटलाला केलं होतं सुभाष पाटला त्यावेळेला ही दोन माणसं आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमन होते आणि ते त्यांच्यावर असायचे गाडीमध्ये अर्धी जागा त्यांची असायची अर्धी जागा मला ठेवायची बिचारे. अशा वेळेला असे ही कार्यकर्ते माझे होते आणि जेव्हा मला कळलं तर मी आमच्या समन्वयकाला सांगितलं प्रसाळ्यांना आणि यांना की म्हणलं त्या माणसाचा कुठंतरी आपण काहीतरी देणं लागतो आणि कुठं उभारलं पाहिजे तिथं आपण ते केलं पाहिजे असं माझं म्हणून मी त्यांना कल्पना विनंती केली होती आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रेम आणि श्रद्धांजली व्हायला आलं आहे. मला अतिव दुःख आहे मात्र एक आहे की सर्व ते मारुती हा आमच्यातून गेला असं मी कधीच म्हणणार नाही कारण की एवढे सगळे मारुती आमच्यासमोर बसलेले आहेत मी जिथून इथं पण सगळं हे तुमच्यामध्ये आम्ही त्यांना त्या रूपात बघितलं आहे आणि तो मारुत अशा प्रकारचाच होता असं मला वाटतंय. मारुती या कार्यक्रमात माजी खासदार धर्मना साधून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले शहर उत्तरचे समन्वयक सुनील रसाळे जोशी समाजाचे माजी सरपंच लक्ष्मण भोसले माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड प्रदेश जोशी समाजाचे प्रमुख दिलीप परदेशी आदींनी मारुतीराव सर्वोदय यांना श्रद्धांजली अर्पित केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा औद्योगिक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती तसेच काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम गज्जम हे होते. या कार्यक्रमाच्या शेवटी मारुतीराव सर्वोदय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमात सेवादल सरचिटणीस अशोक कलशेट्टी सिद्धाराम चापोते माजी नगरसेवक हरिकांत सर्वोदय किसन सर्वोदय भटके मुक्त जाती जमातीचे अध्यक्ष भारत जाधव विवेक खन्ना युवराज सर्वोदय सिद्धांत सर्वोदय चंद्रकांत टिक्के राम सर्वोदय मनोहर भोसले राजाभाऊ माडिक सोपान थोरात सूर्यकांत शिरकाने चक्रपाणी गज्जम अंजली मुंगोडेकर चव्हाण मॅडम विठ्ठल वनमारे विश्वनाथ बंडी नागनाथ गज्जम एन के क्षीरसागर ज्ञानेश्वर सोनाने सुरेश कुंभार शक्ती कटकदोर कृष्णहरी चिलका दत्तात्रय बुरा अतिक नदाब शंकर शिंदे रुपेश भोसले आदी मान्यवर शोकसभेत उपस्थित होते.